नमस्कार, रोकटोक पर आप स्वागत, मी डॉक्टर उदय निरगुडकर। तमाम मराठी साहित्य प्रेमींनी दिवाळी साजरी करावी, दसरा साजरा करावा असा आजचा दिवस। भालचंद्र नेमाडे यांना प्रतिष्ठेचा आणि साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च असा मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार आज जाहीर झाला। साहित्य शारदेच्या दरबारातलं हे मानाचं पान त्यांनी मिळवलं। वि.स. खांडेकर, कुसुमाग्रज, वि.वा. शिरवाडकर अर्थात पहिल्या कादंबरीपासूनच अभिव्यक्तीच्या सर्व चौकटी मोडत आलेले नेमाडे, साहित्य विश्वात देशीवादी संकल्पना मानणारे नेमाडे, कवितेच्या प्रांतात सहज मुसाफिरी करणारे नेमाडे, टीका स्वयंवर लिहून समीक्षेच्या क्षेत्रातही वावरणारे नेमाडे, हिंदूंच्या जगण्याची समृद्ध अडगळ मांडणारे नेमाडे, वादग्रस्त विधानं करून खळबळ माजवणारे नेमाडे आणि नसती उठाठेव असलेल्या साहित्य संमेलनाच्या मांडवात लांबूनही कधी न फिरकणारे नेमाडे, अशी नेमाड्यांची किती रूपं सांगावीत। एकाहून एक असा दर्जेदार साहित्य कृतींची निर्मिती करणाऱ्या नेमाड्यांना मिळालेल्या या ज्ञानपीठचा नेमका काय बरा अर्थ? नेमाड्यांचा देशीवाद जागतिकीकरणाच्या रेट्यात तग धरू शकेल काय? इंग्रजी शिक्षणाबाबतची नेमाड्यांची भूमिका योग्य आहे का? आणि देशातील कथित हुकुमशाही आणि एकाधिकारशाही साहित्यासाठी मारक ठरते आहे का? कोसला, बिढार, जरीला झूल लिहिणारे नेमाडे आणि हिंदू लिहिणारे नेमाडे वेगळे आहेत का? मराठी साहित्य विश्वात नेमाड पंथीयांचं नेमकं योगदान तरी काय? आणि नेमाड्यांसारख्या ज्ञानपीठ विजेत्यानं कान टोचल्यानं साहित्य संमेलनाच्या आयोजनात आता तरी काहीतरी थोडाफार तरी बदल होईल का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात नेमाडेंचं ज्ञानपीठ। नेमाड्यांचा ज्ञानपीठ सन्मान या कार्यक्रमात पुन्हा आपलं स्वागत। आपल्या सोबत आज नेमाडे त्यांच्या साहित्य क्षेत्रातलं योगदान आणि त्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे। त्यांना अत्यंत गेले 3-4 दशकाहून अत्यंत जवळून ओळखणारे असे पॉप्युलर प्रकाशनचे सर्वेसर्वा आणि मराठीतले एक दर्जेदार प्रकाशक म्हणून प्रसिद्ध असलेले रामदासजी भटकळ। रामदासजी, आपल्या कार्यक्रमात स्वागत। आपल्याबरोबर आहेत मधुमंगेश खरणिक, माहीमची खाडी लिहून ज्यांनी कथा कादंबरी विश्वावर आपला फार मोठा ठसा उमटवला असे मधुमंगेश कर्णिक आपल्या बरोबर आहेत। मधुमंगेशजी, आपलंही या कार्यक्रमात स्वागत। आणि ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत प्राध्यापक हरी नरके हे देखील आपल्या बरोबर आहेत। हरी नरकेजी, आपलंही या कार्यक्रमात स्वागत। सर्वप्रथम आज प्रेक्षकांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, नेमाड्यांना साहित्य शारदेच्या दरबारातला अत्यंत मानाचा असलेला असा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सर्वात पहिले मी त्यांच्याशी फोनवर चर्चा केली की मला त्यांच्यापर्यंत पोहोचणारं झी 24 तास ही पहिली वृत्तवाहिनी होती। त्याच वेळेला अनेक विषयांनी चर्चा केली, अर्थातच तुमच्या सगळ्यांच्या मनात असलेला पहिला प्रश्नही त्यांना विचारला आणि तो होता साहित्य संमेलनाबद्दलचा। आपल्याला सगळ्यांनाच नेमाड्यांची साहित्य संमेलनाबद्दलची मतं माहिती आहेत। ही मतं जाहीर झाल्यानंतर साहित्य संमेलनाच्या आयोजकांकडून हो आम्ही नेमाडे यांना या गुमांच्या साहित्य संमेलनाला आमंत्रित करू असं जरी सांगण्यात आलं असलं तरी साहित्य संमेलनाबद्दल नेमाड्यांचं मत बदलेल असं काही मला वाटत नाही। बघूया नेमाडे या साहित्य संमेलनाबद्दल माझ्या प्रश्नाला उत्तर देताना काय म्हणाले। साहित्य संमेलनाचे अनेक वाद आता समोर येत आहेत, साहित्य संमेलन बृहन्महाराष्ट्राच्या पलीकडे जात आहे, मला कल्पना आहे आपण या सगळ्यापासून दूर आहात, परंतु हे सगळं बदलावं असं आपल्याला वाटत नाही का? तिथं कुठेतरी तुमच्यासारख्यांचं रिफ्लेक्शन आणि मान सन्मान झाला पाहिजे, जरी तुम्ही ते क्षणभर क्षुद्र मानत असलात तरी देखील हे सगळं सुधारायला पाहिजे असं नाही वाटत आपल्याला? नाही, ते उलट बिघडलेलं बरं ते, कारण मला असं वाटलं की ते आता पूर्ण बिघडलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा बिघडणं शक्य नाही असं मला वाटत होतं, पण ते जास्त जास्त बिघडत चाललं ही चांगली गोष्ट आहे आणि ते केव्हा तरी एकदा आपोआपच फुटून त्याचे तुकडे तुकडे होईल, पण ते चालू द्यावं अशा मताचा मी आहे। आपण पाहिलं ते नेमकं काय म्हणाले, त्यांना अत्यंत जवळून ओळखणारे रामदास भटकळ आपल्या बरोबर आहेत। रामदासजी, त्यांच्या या भूमिकेवर ते ठाम दिसत आहेत, गेल्या अनेक वर्ष ती ही भूमिका मांडतायत, काय सांगाल? काय, साहित्य संमेलनाला विरोध करणाऱ्यांना अनेक मुद्दे सुचतात। पहिली गोष्ट अशी की साहित्य संमेलनात काहीतरी साहित्य चर्चा व्हावी, साहित्याला कोणती दिशा नवीन मिळावी याबद्दल काहीतरी बोललं जावं, लोकांना आपली मतं सांगण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा असते। प्रत्यक्षात याला एखादा जत्रेचं हे रूप आलेलं आहे। एका अर्थी ती मराठी समाजाची एक अत्यंत अभिमानाची गोष्ट झालेली आहे, कारण इतकी माणसं एकत्र येतात, त्यांना काहीतरी साहित्याबद्दल पुस्तकाबद्दल प्रेम असतं म्हणून येतात, परंतु त्याचं स्वरूप आपल्यासारख्यांना जे हवं आहे ते त्यात नसतं आणि मला वाटतं त्यात नेमाडे एक त्या कारणासाठी न जाणार आहेत। आता त्याशिवाय कोणती संस्था म्हटली आणि तिथं चार माणसं एकत्र आली
की वेगवेगळ्या तडजोडी आणि वेगवेगळ्या गोष्टी होतात आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी कोणाचा सत्कार करायचा कोणाचा सन्मान करायचा कोणत्या वृत्तीला अधिक प्राधान्य द्यायचं वगैरे ह्या बाजूला पडतात. त्यातून हा राजकारण्यांचा एक प्रश्न नेहमी आपल्याला भेडसावत असतो आणि त्यामुळं मग ते राजकीय विषयांकडे अधिक लक्ष जाणं हाही एक त्यातला भाग असतो. पण त्याहूनही मला असं वाटतं की एका बाजूने ज्या अध्यक्षाला 3 दिवसात गणपतीसारखं मिरवण्यापलीकडे काही अधिकार नाही त्यासाठी निवडणूक घेणं आणि त्यासाठी तो प्रचार करावा लागणं ही फार नामुष्कीची गोष्ट आहे. आणि जे अनेक साहित्यिक त्यापासून दुरावले विंदा करंदीकर पाडगावकरांनी म्हणजे त्यांनी कुठल्या संस्थेचं सभासदत्व सुद्धा त्यासाठी घेतलं नाही आणि कधीच आपलं नाव सुचवायला दिलं नाही. याचं एक महत्त्वाचं कारण तेच होतं. आणि आत्तापर्यंत जे उभे राहिले आणि पडले अशा लेखकांची जर यादी पाहिली तर त्या चिमी जोशीपासून अगदी बोरकर कुसुमाग्रज विभाव शिरूरकरपासून सगळे थोर लेखक हे त्या यादीत तुम्हाला सापडतील. आणि त्यामुळं काय आपण साधतो याबद्दल प्रश्न अनेकांना निर्माण झालेला आहे. आणि त्याच अर्थात नेमाडे आपल्या पद्धतीनं ती अत्यंत टोकाची भूमिका मांडतात. हा नेमाड्यांचा तिरकसपणा हेच तर खरं त्यांचं एक प्रकारे वैशिष्ट्य आपल्याला मांडता येईल. खरं तिरकसपणा म्हणणं हे थोडंसं त्यांच्यावर अन्याय करणार आहे. विचारी तिरकसपणा मी त्यामागं त्यांनी निश्चित विचार केलेला असतो आणि जो विचार करून त्यांना वाटतं ते सांगायला ते मागे पुढे पाहत नाहीत. आणि त्यावेळेला जेव्हा आपण वेगळा विचार करतो त्यावेळेला तो लोकांना तिरकस वाटतो आणि काही प्रमाणात तो जर लोकांना स्वीकारायला लावायचा असेल तर तो तिरकसपणाने मांडल्यामुळे तो अधिक प्रभावी ठरतो असं ते काहीतरी ते त्याचा हिशेब आहे. परंतु ते जे करतात ते तरेवाईकपणाने काहीतरी बोलावं म्हणून नाही, त्यामागे निश्चित भूमिका आहे. म्हणजे आता आपल्या कार्यक्रमाचंच नाव रोकठोक आहे तर ते रोकठोकपणे आपली भूमिका सांगणं हेच त्यांचं महत्त्वाचं म्हणजे योगदान आहे. बरं, आपल्याबरोबर हरी नरके आहेत. हरी नरके, भालचंद नेमाडे यांना पुरस्कार मिळाल्यानंतर एक अशी प्रतिक्रिया आली की हा पुरस्कार योग्य व्यक्तीला मिळाल्याचा आनंद तर आहे परंतु तो काहीसा उशिरा मिळाला, तो या आधी मिळायला हवा होता. आपलं मत काय? मला स्वतःला 12 कोटी मराठी भाषकांच्या वतीने भालचंद्र नेमाडे यांचं अभिनंदन करायचं आहे. आज जगभरातल्या 100 पेक्षा जास्त देशांमध्ये राहणारे मराठी भाषक जे आहेत त्यांना विलक्षण आनंद झालेला आहे की आज भारतातला मराठी साहित्यातला सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा भालचंद्र नेमाड्यांसारखा जो लेखक आहे त्यांना भारतीय पातळीवरचा ज्ञानपीठ हा सर्वोच्च सन्मान आज मिळालेला आहे. खरं तर आपण म्हणालात त्याप्रमाणे नेमाडे यांनी 51 वर्षापूर्वी कोसलासारखी अत्यंत महत्त्वाची महाकाव्याच्या सदृश असलेली महान कादंबरी लिहिली. त्यानंतर त्यांनी झरीला, झूल, हूल, विढार लिहिलं. त्यांनी समीक्षा लिहिली, त्यांनी भाषाशास्त्रीय लेखन केलं. त्यांनी संत तुकारामांसारख्या महाकवीवर अतिशय उत्तम प्रकारचं असं विश्लेषण करणारं लेखन केलं आणि टीका स्वयंवर सारखी समीक्षा त्यांनी लिहिली. पुढच्या काळामध्ये त्यांचं आत्ता अलीकडे आलेलं हिंदूसारखं एक अत्यंत अफाट कर्तृत्व असलेलं श्रेष्ठ साहित्य म्हणता येईल अशा प्रकारची कलाकृती आली. ज्ञानपीठाने खरं म्हणजे हा सन्मान सरांना आधी द्यायला हवा होता असं म्हणणं अगदी बरोबर आहे. या निमित्तानं मला आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे, तो असा की मराठीसारखी जगातल्या 10व्या क्रमांकाची जी भाषा आहे त्याच्यामधल्या 4थ्याच साहित्यिकाला हा पुरस्कार मिळतो आहे हे सुद्धा कुठेतरी मन खंतावणारं आहे. आपल्याकडे असा हा सन्मान मिळायला हवा होता असे अनेक मोठे लेखक होते. अरुण कोलटकर असतील, भाऊ उपाध्याय असतील, दिलीप पुरुषोत्तम चित्रे किंवा विजय तेंडुलकर, जी ए कुलकर्णी, नामदेव ढसाळ अशी खूप नावं आहेत की ज्यांना ज्ञानपीठ मिळायला हवं होतं. पण आज नेमाड्यांना मात्र ते मिळालं. जरी उशिरा मिळालं असलं तरी अत्यंत योग्य आणि उचित असा सन्मान झाला आहे. मी असं मानतो की नेमाडे हे नुसते मराठीतले नाहीत, अखिल भारतीय साहित्यातले जागतिक तोडीचे असे लेखक आहेत आणि म्हणून नेमाड्यांना हा सन्मान मिळणं हा समग्र भारताचा भारतीय साहित्याचा सन्मान आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे जरी तो सन्मान उशिरा मिळाला असला तरी तो मिळाला याच्याबद्दलचा विलक्षण आनंद या निमित्तानं व्यक्त करतो. नेमाड्यांच्या साहित्याचा एक वाचक म्हणून नेमाड्यांविषयीचा अभिमान सुद्धा या निमित्तानं नम्रपणानं व्यक्त करतो. क्या बात आहे. आपल्याबरोबर ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक देखील आहेत. मधुमंगेश कर्णिक, आपण नेमाड्यांचं साहित्य अत्यंत जवळून पाहिलेलं आहे. 1963 साली आलेली कोसला असेल, त्यानंतरची बिढार, झूल असेल, इथपासूनचा त्यांचा प्रवास, त्याच्यानंतर पडलेली जवळपास 30 ते 35 वर्षांची गॅप मला वाटतं हिंदू एक समृद्ध अडगळ येण्यामधली आणि त्याच्यामधले आलेले 2 काव्यसंग्रह आणि 1 समीक्षात्मक संग्रह.
या सगळ्याचा विचार करून जेव्हा हा पुरस्कार दिला गेला असेल तेव्हा कुठला निकष, ज्या निकषावर, एका निकषाचा जर आपण विचार केला तर समकालीनांवर पडलेला प्रभाव हे कदाचित किंवा त्यांनी मांडलेला देशीवाद, या दोन गोष्टींबद्दल आपण काय म्हणाल की तोच निवड समितीचा एक फार मोठा निकषाचा आधार होता? नाही, देशीवाद हा एक त्यांच्या म्हणण्याचा भाग आहे, त्यांच्या विचाराचा भाग आहे. परंतु नेमाडेंनी 50 वर्षापूर्वी जी कोसला कादंबरी लिहिली ती लिहिताना मी पाहिलेलं प्रत्यक्ष त्यांना राजदेशमुखांच्या घरी. तिथपासून त्यांचं मी साहित्य अतिशय काळजीपूर्वक आवडीने वाचत आलेलो आहे. हा जो सन्मान मिळालेला आहे तो त्यांच्या 50 वर्षांच्या सातत्याने आणि गांभीर्याने साहित्यालाच फक्त केंद्रीभूत मानून केलेल्या वाटचालीला आहे. त्यांच्या साहित्याबद्दल मतभेद असू शकतील, अनेकांनी मतभेद व्यक्त केलेले आहेत, परंतु नेमाडे यांची साहित्यनिष्ठा, जीवननिष्ठा आणि साहित्याकडे गंभीरपणे पाहण्याची दृष्टी ही फार महत्त्वाची आहे. साहित्य हा एक मनोरंजनाचा किंवा वेळ घालवण्याचा प्रकार आहे असं नेमाडे यांनी कधी मानलं नाही. ज्यावेळी त्यांनी पहिली कादंबरी कोसला लिहिली, मला आठवतं राजदेशमुखांनी त्यांची ती कादंबरी प्रकाशित केली होती 1962-63 वेळी. त्यावेळी देशमुखांनी माझं एक पुस्तक प्रकाशाला घेतलं होतं प्रकाशित करण्यासाठी आणि त्यानिमित्ताने मी पुण्याला गेलो होतो. त्यावेळी नेमाडे कुणाला माहीत नव्हते फारसे, 25 अगदी शाळकर कॉलेजमधले तरुण असावे असे नेमाडे होते. मिशामिशा त्यावेळी नव्हत्या एवढ्या, पण गांभीर्याने आणि त्याचवेळी तिरकसपणाने, गंभीरपणाने, गमतीदारपणाने बोलण्याची पद्धत त्यावेळी पाहिली होती. राजदेशमुखांची त्याची चर्चा चालली होती. मला आठवतं एका बाजूला विस खांडेकरांची खोली होती, दुसऱ्या बाजूला मी राहत होतो आणि तिसऱ्या बाजूला नेमाडे आणि अशोक शहाणे राहत होते. त्यावेळी त्याचं कादंबरीचं लेखन आणि प्रकाशन चाललेलं होतं. त्यावेळीच्या चर्चेमध्ये सुद्धा त्यांच्या गमतीदारपणाच्या काही गोष्टी सांगता येतील, परंतु या नव्या तऱ्हेच्या कोसला कादंबरीकडे त्या किती गंभीरपणे पाहत होते. हा जो पांडुरंग सांगवीकर हा मराठीमध्ये पहिल्यांदा उतरला, तत्पूर्वी रणांगण झालं, फडक्यांच्या कादंबऱ्या झाल्या, खांडेकरांच्या कादंबऱ्या झाल्या आणि त्याच्या आधी अनेक कादंबऱ्या होऊन गेल्या. परंतु पांडुरंग सांगवीकरच्या रूपाने जो एक नवीन नायक मराठी साहित्यामध्ये त्यांच्या लेखणीत उतरला तो तत्कालीन मराठी पांढरेपेशा किंवा नवशिक्षित ग्रामीण भागातून मुंबई शहराकडे किंवा पुण्याकडे आलेल्या शहराचं एक तुटलेपण होतं, मानसिक तुटलेपण होतं. ते अतिशय प्रभावीपणे लिहिलं आणि तो पांडुरंग सांगवीकर आजही 50 वर्षानंतर सुद्धा एका तरुणांच्या गटाचं प्रतिनिधित्व करतो असं आपल्याला म्हणता येईल. ही त्यांची एक साहित्याची आणि जीवनाची जाण ही फार महत्त्वाची होती आणि 50 वर्षानंतर त्यांना जो आज पुरस्कार मिळालेला आहे हा आपल्या भारतातला सर्वोच्च पुरस्कार आहे. नोबेल प्राईज वगैरे आपण म्हणतो, राष्ट्रीय पुरस्कार, पुलित्झर पारितोषिक वगैरे, परंतु आपल्यापुरता, आपल्या देशापुरता हा एक सर्वोच्च वाङ्मयीन पुरस्कार आहे आणि त्याच्यावर नेमाड्यांचा सर्वार्थाने अत्यंत रासपणे हक्क पोचतो आणि तो मिळाला याचा मला आनंद तर वाटतो. अनेकाप्रमाणे सहस्रावधी लोकांना आज आनंद झालेला आहे, तर मलाही साहित्यिक म्हणून आनंद झाला. नेमाड्यांचा चाहता म्हणून, त्यांच्या साहित्याचा वाचक म्हणून हा आनंद झालेला आहे आणि तो आनंद व्यक्त करताना मलाही खूप बरं वाटतंय. बरोबर आहे. त्यानंतरच्या काळामध्ये आपल्याकडे 60 आणि 90 असे गट निर्माण झाले आणि त्याहीपेक्षा सुद्धा भज भालचंद्रम असाही एक गट निर्माण झाला. परंतु या पुढच्या सेगमेंटमध्ये या सगळ्यांची मी चर्चा करणार आहे, परंतु यानंतरच्या सेगमेंटमध्ये मात्र सध्या सर्वत्र एकाधिकारशाहीचं वातावरण आहे. ती एकाधिकारशाही लेखकांच्या स्वतंत्र प्रज्ञेला आणि स्वातंत्र्याला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कुठेतरी मारक ठरणार आहे का यावर्षी? याबद्दल नेमाडे नेमकं काय म्हणाले त्याविषयी आपण चर्चा करूया. मग आपल्याला कळेल की अशा व्यक्तींना ज्ञानपीठ का मिळत असतं. कुठे जाऊ नका, पात्र आधी 24 तास आपण पाहताय नेमाड्यांचा ज्ञानपीठ सन्मान. नेमाड्यांचा ज्ञानपीठ सन्मान. आज भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांची मुलाखत जी मी घेतली त्या मुलाखतीमध्ये सध्या एकाधिकारशाहीबद्दल या देशात खूप बोललं जात आहे, स्वातंत्र्याची गळचीपी होते याबद्दल खूप बोललं जात आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बरंच काही बोललं जात आहे. या सगळ्याबद्दल भालचंद्र नेमाडे नेमकं काय म्हणाले ते पाहूया या क्लिपिंगमधून.
सध्या या देशामध्ये एकाधिकारशाहीबद्दल बोललं जात आहे, येऊ घातलेल्या हुकुमशाहीबद्दल बोललं जात आहे, या सगळ्याविषयी आपलं काय मत आहे? हे साहित्याला मारक आहे? हे स्वतंत्र प्रज्ञेला मारक आहे? काय वाटतं आपल्याला? हुकुमशाही म्हणा का लोकशाही म्हणा, ही काही फार फरक नाही त्यांच्यात. आपली लोकशाही ही हुकुमशाहीचाच एक प्रकार आहे आणि आपली जी हुकुमशाही म्हणता तुम्ही ती पण लोकशाहीचाच एक प्रकार आहे. आणि कधीतरी कडक होणं आवश्यक असतं म्हणून आपल्या लोकांनी हे बदल केलेले असतात. कधीतरी याच्यात तर्फे आपण पाहिलं अगदी कुठे जगात होत नाही तेवढे बदल आपण करतो मतदानातून, ते होतील. आणि त्यामुळे हुकुमशाही किंवा लोकशाही ह्या आपण वरवरच्या संकल्पना म्हटल्या पाहिजे. आपल्याकडची लोकशाही हा हुकुमशाहीचाच एक प्रकार आहे, अशा प्रकारची एक बोचरी टीका त्यात, आणि त्यात बरंच काही अर्थगर्भी असं होतं विचक्षण वाचकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी. परंतु रामदास भटकळ त्यांच्या साहित्यामधून आपल्याला एक देशीवाद आढळतो, ज्या देशीवादाविषयी खूप लिहिलं गेलं, खूप बोललं गेलं, त्या देशीवादाबद्दलच मला तुम्हाला विचारायचं आहे की ज्या काळात हा देशीवाद दिला गेला तो काळ आणि आत्ताचा काळ किंवा याच्या नंतरचा येणारा काळ आहे, याच्यामध्ये ग्लोबलायझेशन जागतिकीकरणाला खूप महत्त्व आहे आणि या जागतिकीकरणाच्या रोड रोलखाली सर्वसामान्य माणूस हा ग्लोबल कॉमनर बनत चालला आहे, त्याचं वैशिष्ट्य हरवत चाललं आहे, अशा काळामध्ये देशीवाद कितपत टिक धरू शकेल? मला असं वाटतं की हा देशीवाद हा आज जरी एका विशिष्ट अर्थानं आणि ग्लोबलायझेशनला विरोध करणारा असा समोर आला तरी याची सुरुवात फार जुनी आहे. म्हणजे 1980 साली आम्ही कोल्हापूरला एक चर्चासत्र घेतलं होतं की 1950 ते 1975 या काळातील साहित्यातील प्रेरणा, आणि ते शिवाजी विद्यापीठ आणि पॉप्युलर प्रकाशन यांनी घेतलं होतं. तर तिथं मराठी कादंबरी हा विषय घेऊन नेमाड यांनी एक प्रदीर्घ निबंध वाचला आणि त्यात त्यांच्या अनेक साहित्यविषयक कल्पना ह्या पुढे आल्या. त्यातली एक कल्पना अर्थात ही जीवनवादाविषयी होती. मी त्या काळामध्ये सत्यकथा किंवा मौज प्रणीत कलावादा अधिक पुढे येत होता. तर यांनी त्यात जीवनवाद किंवा त्यापूर्वीचे फडके खांडेकर हे कला आणि जीवन याबद्दल बोलायचे, तर त्या पद्धतीनं जीवनाचं महत्त्व साहित्यात हे मांडलं आणि त्यामुळे जी जीवनात मूल्य आहेत ती साहित्यातसुद्धा मूल्य आली पाहिजेत ही भूमिका त्यांनी घेतली. आणि मला असं वाटतं की त्यांच्या साहित्याचा हा विशेष आहे. आता त्याच्यातूनच जे त्यांनी अनेक मूल्यं मांडली त्याच्यात देशीवादाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं. तर मला असं वाटतं की देशीवादाचे अनेक पैलू आहेत आणि त्यांना जे मांडायचं आहे ते सगळ्याची चर्चा आज कठीण आहे. परंतु मला त्यातला एक भावलेला भाग असा की आधी स्वाभिमान व्यक्तीचा, आणि त्या व्यक्तीचा स्वाभिमान म्हणजे तो ज्या देशात जन्माला येतो, ज्या भाषेत जन्माला येतो, ज्या परिस्थितीत जन्माला येतो, हे घेऊनच त्याने लिहिलं पाहिजे. कारण स्वतःचे अनुभव, स्वतःचे विचार हे जर सांगायचे असतील तर या सगळ्या गोष्टींना साहजिकच महत्त्व येतं. आणि त्यामुळं देशीवाद हा प्रत्येकानं, प्रत्येक लेखकानं आपापल्या भूमिकेचा विचार करून आपल्या परिस्थितीचा आणि मग त्या सगळ्याचं एक म्हणजे सिंबल म्हणून आपण देश असं म्हणू, हे महत्त्वाची भूमिका आहे, त्यातनं हळूहळू रुजत गेली आणि त्याला मग इतर जेव्हा पैलू पडत गेले तेव्हा त्याला ते नाव आणि तो एक वाद ही भूमिका आली. खरं म्हणजे साहित्यात वाद असावेत की नाही हा आणखीन एक वादाचा विषय आहे की साहित्य हे इतकं मोठं आहे की त्याच्या सगळ्याच गोष्टी असायला पाहिजे आणि एखादा वाद घेऊन त्याला एकच रूप देणं हे थोडंसं चमत्कारिक आहे असं मला स्वतःला वाटतं. परंतु ज्यावेळेला विरोध होतो आणि आपला मुद्दा ठासून मांडावा लागतो तेव्हा त्याला एक काहीतरी वादाचं रूप येतं आणि त्यातून मला वाटतं जीवनवाद आणि देशीवाद हे दोन अतिशय महत्त्वाची मूल्य ही नेमाडेंनी आपल्या साहित्यातही रुजवली आणि आपल्या समीक्षेतनं पुन्हा पुन्हा सांगितली. आणि मुख्य म्हणजे त्याचा एकूण मराठी साहित्यावर खूप परिणाम झाला. आता मी 62 वर्ष या साहित्याच्या क्षेत्रात आहे आणि मी पाहत आलो की किती वृत्ती बदलत गेलेली आहे. त्या सुरुवातीच्या काळामध्ये मी म्हटल्याप्रमाणे अगदी ढोबळमानानं ज्याला आपण कलावाद म्हणू हाच समोर येत होता आणि आता अनेक लेखक हा वेगळ्या तऱ्हेनं विचार करतात, अनेक समीक्षक वेगळ्या तऱ्हेनं विचार करतात आणि त्याचं खूप मोठं श्रेय नेमाडे आणि त्यांचे इतर काही समकालीन यांना दिलं पाहिजे. कादंबरीच्या क्षेत्रातही सरळ 4-5 नावं घेता येण्यासारखी आहेत की ज्यांनी पुष्कळसं नेमाडेंना अनुसरून आपल्या लेखनाला दिशा दिलेली आहे आणि एकूणच हा परिणाम झालेला आहे असं मला वाटतं. कविता जो खरं त्यांचा फार मोठा प्रांत आत्तापर्यंत नाही, त्यांनी एकच म्हणजे दोनच संग्रहली मेलडी, परंतु तरीसुद्धा कवितेत तर आज जवळजवळ ज्याला आपण केवळ लिरिकल म्हणतो हा भाग गौण ठरून त्याचा आणि जीवनानुभव हा सांगणं हाच एक भाग पुढे अधिक येतो आहे.
याच मधून या सगळ्या आग्रही भूमिकांमधूनच एका पंथाची निर्मिती झाली आणि त्या पंथाला जसं आपण हेमाडपंथीय देऊळ म्हणतो तसं आपण नेमाडपंथीय असं नाव दिलं गेलं किंवा भजभालचंद्रम असा जर शब्दप्रयोग कोणाला खटकत नसेल तर तोही करायचा मोह मला आवरत नाहीये. अशा प्रकारचा एक भजभालचंद्रम अशा नावाचा एक मोठा संप्रदाय आपल्याकडे निर्माण झाला आणि हा प्रश्न विचारायचा मोह हरिनरक्यांनाच हा प्रश्न विचारावा हाही मला मोह आवरत नाही. हरिनरके काय सांगाल या भजभालचंद्रम या एका काय म्हणू आपण ज्याला पंथाबद्दल एक विशिष्ट प्रकारच्या साहित्यिक दबावाबद्दल काय सांगाल तुम्ही? भालचंद्र नेमाडे हे आजच्या अत्यंत भेदरलेल्या घाबरलेल्या समाजातले योद्धा लेखक आहेत. क्रांतिकारी लेखक आहेत परंतु ते प्रचारी लेखक नाही आहेत आणि त्यामुळे बौद्धिक चर्चा घडवून आणणं हे नेमाड्यांनी कायम वैशिष्ट्य ठेवलेलं आहे. मी असं मानतो की आपल्या देशामध्ये आपल्या बहुविविधता असलेल्या समाजामध्ये समावेशकता असलेल्या समाजामध्ये दोन प्रकारची कारस्थानं किंवा दोन प्रकारची षडयंत्र कायम चालत आलेली आहेत असं फुले आंबेडकर म्हणायचे. त्यातला एक होता मौनाचा कट. अनेक गोष्टींबद्दल बोलायचंच नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं किंवा त्या अदखलपात्र मानायच्या. दुसऱ्या बाजूचा एक कट होता उदात्तीकरणाचा कट, कॉन्स्पिरसी ऑफ ग्लोरिफिकेशन अँड कॉन्स्पिरसी ऑफ सायलेन्स. भालचंद्र नेमाडे यांनी या दोन्ही प्रकारच्या षडयंत्रांना नकार दिला आणि चर्चा घडवून आणणं, वादळं उठवणं, वेगवेगळ्या विषयाच्या बाबतीमध्ये जनसामान्यांना ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेणं याला नेमाड्यांनी कायम महत्त्व दिलं आणि म्हणून नेमाड्यांच्या भूमिकांच्या संबंधी वाद उठत आले. नेमाड्यांची वैचारिक मतं जी आहेत त्याच्यावर कायम वादळं उठत आली. पण मला असं वाटतं की ती भारताला आणि आपल्या समाजाला श्रीमंत करणारी घटना असं मी मानत आलो. नेमाड्यांनी निर्माण केलेल्या संप्रदायाच्या किंवा पंथाच्या संबंधामध्ये आपण जे म्हणालात त्या संबंधात मी एवढंच सांगेन, नेमाडे स्वतःला वारकरी म्हणवतात. नेमाड्यांच्या जीवनावर संत तुकारामांच्या, ज्ञानेश्वरांच्या या सगळ्यांच्या साहित्याचा जसा विलक्षण प्रभाव आहे तसाच नेमाड्यांच्या विचारांवर चक्रधरांचा प्रभाव आहे, नेमाड्यांच्या विचारांवर महात्मा फुल्यांचा प्रभाव आहे. 2 महिन्यांपूर्वी फुले वाड्यावर ते आले आणि त्यांना आपण महात्मा फुले समता परिषदेचा महात्मा फुले समता पुरस्कार दिला. त्यावेळेला नेमाड्यांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये नेमाड्यांनी आपल्या जीवनाचं ध्येयवाद किंवा अत्यंत उदात्त अशी मूल्य त्यांच्या उराशी त्यांनी बाळगून जे काम केलंय त्याच्याबद्दल सांगितलंय. मला असं वाटतं की त्याचं अनुकरण करणारा किंवा त्याला प्रमाण मानून जगणारा जर वर्ग तयार होत असेल तर उदय सर ती फार जमीची गोष्ट आपण मानली पाहिजे. कारण या देशामध्ये अनुकरण करणं आणि लोकप्रियता टिकवण्यासाठी लोकानुनय करणं असा एक फार मोठा घटक आपल्याला दिसतो. नेमाडे कधीही लोकानुनय करण्याच्या भानगडीत पडले नाहीत. अत्यंत निर्भयपणे, निधड्या छातीने कोणाशीही पंगा घ्यावा लागला तरी कोणाचीही पर्वा न करता नेमाडे बोलत राहिले, लिहित राहिले. मला असं वाटतं की हे निर्भयपण हे तुकारामाचं निर्भयपण आहे, हे निर्भयपण हे ज्ञानेश्वरांचं आणि चक्रधरांचं निर्भयपण आहे, महात्मा फुल्यांचं निर्भयपण आहे. आणि म्हणून नेमाड्यांसारखा खानदेशातल्या सांगवीसारख्या एका छोट्या खेड्यातनं पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये आलेला मुलगा आणि 51 वर्षापूर्वी ज्याने कोसला लिहिली आणि त्यानंतरच्या काळामध्ये हिंदूपर्यंत ते आले, एक मोठाच्या मोठा महाकाव्याचा पट ज्याने निर्माण केला त्या माणसाचं अनुकरण जर आजची तरुण पिढी करत असेल तर ती स्वागतार्ह गोष्ट आहे असं मी मानतो. नेमाड्यांच्या या उदात्त मूल्यांचं तुकारामाची भाषा वापरून सांगायचं तर ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती अशा प्रकारच्या ध्येयवादाचं जर अनुकरण होत असेल तर ती अतिशय स्वागतशील बाब आहे असं मी मानतो. नेमाडे हे एक मोठे अकॅडमिशियन आहेत, अत्यंत महत्वाचे संशोधक आहेत, भाषाशास्त्रज्ञ आहेत, कवी आहेत, कादंबरीकार आहेत, विचारवंत आहेत, समीक्षक आहेत. एवढं चौफेर जगणं असलेला भारतीय समाजामधला माणूस आज आपल्याला फार दुर्मिळ दिसतो. अशा वेळेला ते ज्या निर्भयपणानं साहित्य संमेलनाबद्दल बोलतात, इतर साहित्य प्रवाहांबद्दल बोलतात, तेव्हा मला थेटपणानं साने गुरुजींची आणि महात्मा फुल्यांचीच आठवण येते. मला असं वाटतं की नेमाड्यांची ही भव्यता, नेमाड्यांची ही विविधता, नेमाड्यांचं मल्टी कल्चरल अशा प्रकारचं हे डायमेन्शन याचं अनुकरण झालं पाहिजे आणि त्याचा संप्रदाय वाढला पाहिजे. त्या बहुपेढी अशा व्यक्तिमत्वाचा जो ऍक्सेल ज्याला म्हणतो आपण गाभा असं म्हणतो, आरा असं म्हणतो, तो आरा होता एका अस्सल कादंबरीकाराचा आणि त्या अस्सल कादंबरीकाराबद्दलच मधुमंगेश कर्णिक यांना मी विचारणार आहे. पार 1963 कोसलापासून ते आत्तापर्यंतच्या आल्या त्याच्या कादंबरी लेखनाबद्दल, त्या प्रवासाबद्दल बोलतील मधुमंगेश कर्णिक आणि नंतर त्याचे सर्वात मोठे असणारे प्रकाशक म्हणजेच पॉप्युलरचे रामदास भटकळ. पण एका ब्रेकनंतर कुठे जाऊ नका, पात्र आजीचो सन्मान.
नेमाडांचा साहित्य सन्मान याविषयी आपण बोलतोय आपल्याबरोबर ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक हे देखील आहेत. मधुमंगेश कर्णिक, आता कोसला आली त्याला जवळपास 50 वर्षाचा कालावधी झालेला आहे आणि त्या 50 वर्षात इतर अनेक बदल घडले, परंतु आजही साहित्याचा मानदंड असलेली कोसला, जरीला, बिडार, झूल अशा कादंबऱ्या आपण मानतो. एक कादंबरीकार म्हणून आणि स्वतःही आपण एक उत्कृष्ट कादंबरीकार आहात, एक विशाल पट मांडताना त्याला एक रचना कौशल्य असावं लागतं, त्याचबरोबर अनेक विषय कवेत घेण्याची क्षमता असावी लागते. नेमाड्यांचं कादंबरीकार असणं आणि त्या कादंबरीकार असण्याचा या ज्ञानपीठाचा आणि एकूणच त्यांच्या कादंबरी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल आपण काय म्हणाल? नेमाड्यांच्या समग्र साहित्याचा विचार करताना त्यांचं टीका क्षेत्र, टीका लेखन, कविता, अन्य लेखन याहीपेक्षा कादंबरी लेखन हे ठसठशीतपणे वाचकांच्या समीक्षकांच्या डोळ्यासमोर उभं राहतं. हे कादंबरी लिहिणं ही कठीण गोष्ट आहे. एक, तुम्ही प्रतिसृष्टी निर्माण करता, लेखक वेगळी सृष्टी निर्माण करतो, पात्र निर्माण करतो, प्रसंग निर्माण करतो आणि एक काळाचं भान ठेवून एक आकृतीबंध कादंबरीच्या रूपाने एक जीवनाचा पट तुमच्यासमोर उभा करतो. यासाठी त्या लेखकाला एक जीवनविषयक भान असलं पाहिजे, जाणीव असली पाहिजे आणि आजूबाजूच्या समाजाचं त्याला अतिशय चांगलं निरीक्षण करता आलं पाहिजे, त्याच्यावर त्याचे पडसाद उमटले पाहिजेत. नेमाड्यांच्या बाबतीत असं सांगता येईल की नेमाड्यांची संवेदना क्षमता अतिशय तीव्र आहे, निरीक्षण अतिशय बारकाईचं असतं, त्यांना कलात्मकतेची अतिशय उत्तम जाणीव आहे, अभिरुची त्यांची फार उच्च दर्जाची आहे. जगातल्या उत्तमोत्तम साहित्याचा त्यांनी वाचन केला, अभ्यास केला असल्यामुळे उत्तम कादंबरी कशी असावी याचे मानदंड त्यांना पूर्णपणे माहीत आहेत. अगदी कोसलाच्या वेळेपासून आपण कादंबरीबद्दल बोलायचं झालं, त्यांच्या प्रत्येक कादंबऱ्या ही परिपूर्ण कादंबरी म्हणता येईल असं त्यांचं रूप असतं. हे त्यांच्या कादंबरीविषयक लिहिण्याचं एक सामर्थ्य, बळ म्हणू आपण. परंतु त्याहीपेक्षा मला असं वाटतं की एका दुसऱ्या अंगाने पण विचार केला पाहिजे की नेमाड्यांच्या आधीचे कादंबरीकार फडके, खांडेकर, माडखोलकर, अगदी आपण रणांगणकर ते बेडेकर म्हणू, ह्या कादंबरीकारांनी मराठी साहित्यावर प्रभाव टाकला, पुढचे लेखक निर्माण केले असंही काही प्रमाणात म्हणता येईल. या सर्वांपेक्षा वेगळी वाट नेमाड्यांनी सुरू केली. आता ह्या जुन्या लेखकांना जो कालखंड मिळाला आणि नेमाडे लिहू लागले तो कालखंड महाराष्ट्राच्या पार्श्वभूमी, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक ही सर्व पार्श्वभूमी विचार करताना त्या त्या पार्श्वभूमीप्रमाणे, त्या त्या कालखंडाप्रमाणे लेखक घडत जातो. साने गुरुजीने लिहिलेलं साने गुरुजींच्या काळाचा एक गांधीमय वातावरण होतं. नेमाडेंना नवा महाराष्ट्र पाहायला मिळाला, अनुभवायला मिळाला आणि लिहायला मिळाला. 47 साली स्वातंत्र्य झालं, स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्यानंतरची पिढी जी होती त्या पिढीच्या अशा आकांक्षा खेड्यापाड्यातल्या लोकांच्या आणि शहरातल्या लोकांच्या हेही त्याला पाहायला मिळालं. बदलता महाराष्ट्र, नव्याने लिहिणारा, नव्याने शिकणारा, नव्याने वाचणारा हा महाराष्ट्र आणि ही जी महाराष्ट्राची विशाल अशी न नांगरलेली भूमी होती ती नेमाड्यांना मिळाल्यामुळे नेमाड्यांनी त्या सोन त्या भूमीचं उत्तम पीक काढलं, त्या भूमीतून कादंबरीचं. आणि आपल्याजवळच्या मनाचा जो एक विचार वैचारिकता होती किंवा जीवनाबद्दलची एक प्रगल्भता होती, विचार होते, ते कादंबरीच्या रूपाने अतिशय चांगल्या तऱ्हेने मांडले. ते आधीच्या कोणी केलं नव्हतं, परंतु हे मी मला विसरता येणार नाही की आधीच्या कादंबरीकारांना दुय्यम लेखणं बरोबर होणार नाही. त्यांचा कालखंड त्यांनी घेतला, त्यांच्या कालखंडाप्रमाणे त्यांनी लिहिलं, आमच्या कालखंडाप्रमाणे आम्ही लिहिलं. नेमाड्यांना जो कालखंड मिळाला त्यावर नेमाड्यांनी आपल्या वैचारिक भूमिकेची छाप पडेल अशा तऱ्हेचं अतिशय उच्च दर्जाचं कलात्मक आणि जीवनाचं भान ठेवणारं लेखन केलं. म्हणून नेमाड्यांच्या कादंबऱ्या कोसलापासून हिंदूपर्यंतच्या श्रेष्ठ कादंबऱ्या म्हणता येईल अशा तऱ्हेचं विधान करता येईल. या सर्व कादंबऱ्यांचे तुम्ही भटकळ साहेब प्रकाशक एका अर्थी होता, जरी त्याचं पहिलं प्रकाशन अमेय प्रकाशनाने एकाचं केलं होतं, एकाचं देशमुखांच्या कंपनी केलं होतं, तरीसुद्धा जवळपास सर्व कादंबऱ्या याच्यावर आपल्याला पॉप्युलर असा आम्हाला एक ठसा दिसतो. मला तुम्हाला दोन प्रश्न विचारायचे आहेत. या सगळ्या प्रकाशन काळामध्ये तुम्हाला नेमाडे कसे दिसतात आणि त्याहीपेक्षा सुद्धा जो प्रश्न सर्व वाचकांच्या मनात आहे तो मी आज तुम्हाला विचारतो, म्हणजे झूल आली तो काळ होता 1979
आणि हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ही 2010 साली आली. या 30 वर्षामध्ये त्यांची एकही कादंबरी आली नाही. याला कादंबरीकार कितपत जबाबदार किंवा प्रकाशक म्हणून त्यांच्या मागे एक एक दोषा लावण्यात आपण किती कमी पडलात का जास्त पडलात याची सांगा. नाही, पहिली गोष्ट मला असं वाटतं की कोसला ज्यावेळेला लिहिली गेली त्यावेळेला काय परिस्थिती होती, तर तेव्हा कादंबरी ही पुष्कळशी एका विशिष्ट ढाच्यात होती. मग त्यात तरतम असायचं, परंतु त्याला एक गोष्ट किंवा काहीतरी ते त्यावेळची जी तंत्र होती ती सगळी कायम होती. मग ते अगदी फडके खांडेकर असोत किंवा त्यानंतर अगदी श्रीना पेंडसेसुद्धा असोत, फक्त श्रीना पेंडसेंच्या लेखनामध्ये अधिक सच्चेपणा लोकांना जाणवला आणि त्यामुळं त्यांनाच कौतुक अधिक झालं. पण तरीसुद्धा जे एक व्यामिश्रता हे एक मूल्य नवकथाकारांनी आणि नवकवींनी आणलं त्याचं प्रतिबिंब कादंबरीमध्ये बरीच वर्षं पडलेलं नव्हतं. नेमाड्यांनी कुठलाही ढाचा न स्वीकारता स्वतःला हवं त्या पद्धतीने ती कादंबरी लिहिली. काहींना ती काहीतरी जाणीवपूर्वक काहीतरी वेगळं लोकांना अशी वादग्रस्त अशी वाटली, परंतु प्रत्यक्ष मला असं वाटतं की कोसला, बिढार आणि त्यानंतरच्या चांगदेव चतुष्टयातल्या कादंबऱ्या ह्या लिहिताना प्रामुख्यानं ती जी म्हणजे चांगदेव आणि त्यानंतर त्याच्या आधीचा पांडुरंग सांगवीकर यांचे सर्वसामान्य जीवनातले अनुभव, परंतु त्यामागे एक विचारी मन ते लेखकाचं आणि त्यामुळे त्या अनुभवांची तुम्ही पाहिजे तर चिरफाड म्हणा किंवा त्यावरची कमेंट्री म्हणा, ही खरी ती कादंबरी आहे. ती कादंबरी म्हणजे ती कथा नाही आहे. ती कथा सांगा म्हटलं तर अनेकांना जर उद्या परीक्षेत प्रश्न विचारला तर नाही लिहिता येणार, पण ती कादंबरी जी आहे तो हा विचार प्रवाह आहे आणि ही त्यांच्या लेखनाची खरी निकष आहे, श्रेष्ठत्व आहे. आणि त्यामुळं ते आपल्याला अजूनही आवडतात की ते कथेचं रूप काही जरी झालं तरी ते विचार आपल्याला भावतात. 30 वर्षाची गॅप आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? त्याचा गंमत आमची आमचा एक नेहमी खेळ असायचा, मी त्यांना सारखं म्हणायचो आता लिहा ना, तर त्यांची काहीतरी दोषा लावायचा त्यांच्याकडे. आणि त्यांनी तुम्हालाही सांगितलं असेल त्याप्रमाणे त्यांची पद्धत अशी होती की एका खोलीत बंद करून घ्यायचं, चहा वगैरे आत ठेवायचा आणि सिगरेटी ओढेत ती कादंबरी लिहायची. असे एक बरेच दिवस बांधून घेतलं की त्यांचं बरंचसं लेखन होत असे. पुढे त्यांना सिगरेट बंद केली डॉक्टरने, तर ती एक पहिली मोठी अडचण आली, पण ती तेवढीच अडचण नव्हती. मला असं वाटतं की हिंदूच्या बाबतीत ती प्रक्रियाच वेगळी होती. म्हणजे काही प्रमाणात आपण बोलत होतो की आधीच्या कादंबरी आणि हिंदू हे तर ते एक महत्त्वाचा फरक आहे. दोन्हीचा कणा हा त्यांचा विचार हा जरी असला तरी ज्या प्रकारचं संशोधन त्यांनी हिंदूसाठी केलं तसं आधीच्या कादंबऱ्यात त्यांना गरजही नव्हती आणि त्यांनी केलेलं आहे असं मला वाटत नाही. त्यावेळेला ते अनुभव आणि त्यावरचा विचार आणि त्यांचा एकूण जीवनानुभव हा त्यांना पुरेसा होता. हिंदू हा विषयच इतका विस्तारित आहे आणि त्यांनी तर तो पट इतका मोठा केला की अगदी मोहेंजेदारो वगैरे, म्हणजे ज्या वेळेला खरं हिंदू हा शब्दसुद्धा फार वेगळ्या अर्थानं वापरला जात होता तेव्हापासून ते अगदी आज जे अनेक त्याचे पैलू आहेत त्या सगळ्यांचा विचार करून ते लिहित होते आणि त्यामुळं अनेक बाबतीत त्यांना संशोधन करावं लागलं. काही प्रमाणात त्यामुळं ती कादंबरी वाचताना आपल्याला प्रयत्न करावा लागतो, सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. तर त्यामुळं या दोन म्हणजे पहिल्या कादंबऱ्या आणि ही कादंबरी याच्यात हा महत्त्वाचा फरक आहे आणि त्यासाठी निदान 30 वर्ष नाही तरी काही काळ हा आवश्यकच होता. मग ते आपलं गमतीनं कोणी विचारलं तर सांगायचे ओ हे प्रकाशक ना ते भटकळत्यातून त्यांचं गजगतीनं चालतं सगळं आणि त्यामुळं तो उशीर लागतो, परंतु आमचं एकमेकांना माहीत होतं काय, कारण ते हस्तलिखित आल्यानंतरच काय ते पुढं त्याचं होणार. बरोबर आहे, परंतु एका मोठ्या साहित्यिकाला असा सन्मान मिळाला याचा अर्थ मराठी भाषेच्या बाबतीत सगळं आलबेल चाललंय का? एकीकडे इंग्रजी शाळांमध्ये मराठी कुटुंबातली मुलं सुखनेव नांदत आहेत तर इंग्रजी माध्यमातनं शिकणारी आता दुसरी पिढी येऊ लागलेली आहे. यावेळेला मी त्यांच्याशी आज बोलताना त्यांना या सगळ्याबद्दल त्यांचं मत विचारलं की मराठी भाषेबद्दल त्यांचं आत्ताच्या किंवा सद्यस्थितीबद्दल आणि भविष्याबद्दल काय मत आहे बघूया. आज ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पहिल्या वाहिल्या दिलेल्या मला दिलेल्या मुलाखतीत भालचंद्र नेमाडे नेमकं काय म्हणाले.
म्हणजे आपल्याला असं ठामपणे वाटतंय की इंग्रजी भाषांच्या शाळा जरी वाढल्या आणि त्यात जरी मराठी कुटुंबातली मुलं जाऊ लागली किंवा प्रचंड मोठी पिढी शिक्षितांची दुसरी पिढी तिसरी पिढी ही इंग्रजी भाषांच्या शाळा जात असली तरी त्यांचं मराठीचं पहिलं प्रेम तसंच कायम राहील आणि मराठी साहित्याचे का बसेल लवकरच पहा की ज्यावेळी हे सगळे लोक मुलं सगळी जशी ती एकदा परत यायला लागली ती लाट एकदा नाहीशी झाली आणि यांना जे वाटतंय की आपण फार वर चाललोय तर त्यांना साधं पत्र लिहिता यायचं नाही किंवा समाजाशी संपर्क साधता येणार नाही तेव्हा हे 10वी 12वीच्या सुमाराला हे लोक गेल्यावर हे परत येतील पहा आणि मग आपल्याला पुन्हा मराठीचा नीट विचार करावा लागेल. तोपर्यंत ही मधली स्थिती आहे. त्यामुळे आता जे आपण पाहतोय इंग्रजींचं ते वेळ लवकरच संपुष्टात येईल या मताचा मी आहे. कारण ते काही फार टिकणार नाही. इंग्रजीचं हे खूळ आहे ते लवकरच संपुष्टात येईल आणि मूळ मराठी भाषा ज्यात आपण वाढतो शिकतो त्याला कुठलाही धक्का लागणार नाही अशा प्रकारचा एक आशावाद एक प्रकारे देशीवादाचंच हे एक 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 टोक आपल्याला म्हणता येईल ते त्यांनी काढलेलं दिसत आहे. हरी नरके आपल्या बरोबर आहेत. हरी नरके आपल्याला काय वाटतंय मराठी भाषेच्या एकीकडे अभिजात भाषेचा लढा चालू आहे तो एक प्रकारे आज त्यांनी जिंकला असल्याचंही मला त्यांच्या या छोट्याखानी मुलाखतीत सांगितलं. संसद जेव्हा चालू होईल त्यावेळेला त्या संदर्भातली सूचना निघेल आणि मराठी भाषा दिनाच्या अगोदरच कदाचित मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल त्याकरता लागणारं सगळं संशोधन सरांनी अत्यंत नेटानी केलेलं होतं. परंतु जरी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला एका मराठी श्रेष्ठ साहित्यिकाराला ज्ञानपीठ मिळालं तरी देखील एकूण मराठी भाषेच्या भविष्याबद्दल आणि वर्तमान स्थितीबद्दल त्यांनी जे विचार व्यक्त केले त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे. हरी नरके. मराठी ही जगातली 10व्या क्रमांकाची भाषा आहे. मराठी अमृतातेही पैजा जिंकणारी भाषा आहे असं खुद्द ज्ञानेश्वरांनीच म्हणून ठेवलेलं आहे. मला स्वतःला असं वाटतं की मराठी मरणार आहे किंवा मराठी संकटात आहे मराठीवर आक्रमणं होत आहेत अशा पद्धतीची हाकाटी गेली अनेक वर्ष चालू आहे आणि ती संपूर्णपणे खोटी आहे असं नाही परंतु या संबंधामध्ये चिंता करावी अशी परिस्थिती असल्याचं आजूबाजूला दिसत असताना इंग्रजी आणि मराठी या संबंधामध्ये सर अनेक वेळा बोलत आलेत. विशेषतः महात्मा फुले वाड्यामध्ये त्यांना पत्रकारांनी जेव्हा विचारलं होतं तेव्हा त्यांनी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्याबद्दल अतिशय परखड अशा प्रकारचं मतप्रतिपादन केलं होतं. आत्ताही ते आपल्याशी बोलताना तसं म्हणाले. मी स्वतः असं मानतो की जागतिक प्रभावामुळे औद्योगिकीकरणाच्या प्रभावामुळे जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे इंग्रजीच्या संबंधामध्ये मराठी माणसाला विशेष आकर्षण वाटतं आहे किंवा इंग्रजी सत्ता आपल्याकडे होती आणि तिचाही काही एक परिणाम आपल्या मनावर आहे. आपल्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इंग्रजीची गुलामगिरीची वृत्ती पण आहे. पण असं जरी असलं तरी नेमाडे हे मुळात इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. नेमाडे यांचं इंग्रजी साहित्याचं वाचन अत्यंत चौफेर आहे आणि म्हणून ते इंग्रजीबद्दल बोलतायत त्या आकसातून किंवा द्वेषातून बोलतायत असा गैरसमज करून न घेता हे नीटपणाने समजून घेतलं पाहिजे की नेमाडे सर असं म्हणतायत की कुठल्याही मुलाचं कुठल्याही मुलीचं सुरुवातीचं शिक्षण जे आहे ते मातृभाषेतनं झालं पाहिजे. त्याचं कारण असं की आकलन क्षमता जी आहे ती अधिक विकसित होते आणि नेमाडे सर असं म्हणतात की कुठल्याही माणसाला जी स्वप्न पडतात ती मातृभाषेमध्ये पडतात. त्यामुळे मराठी माध्यमातनं शिकत पुढं गेलं पाहिजे पण इंग्रजी शिकलं पाहिजे इंग्रजी उत्तम आली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. मी असं मानतो की पहिलीपासून इंग्रजीच्या भूमिकेचा मी समर्थक राहिलो आणि मी त्यासाठी काम केलं अतिशय हिरिरीनं काम केलं. इंग्रजी ही जगातली एक अतिशय शक्तिशाली भाषा आहे. ज्ञानभाषा म्हणून तिचं महत्त्व आहे हे ओळखल्यानंतर सुद्धा इंग्रजीची गुलामी नको आणि मराठीबद्दलची न्यूनगंडाची भावना नको अशा प्रकारची एक समतोल भूमिका सरांच्या भूमिकेमधनं विकसित होताना मला दिसते. नेमाडे सरांचं वैशिष्ट्य काय आहे ते वादळं निर्माण करतात. ते अशा प्रकारच्या भूमिका मांडतात की ज्याच्यातनं ब्रेन स्टॉर्मिंग होईल चर्चा होईल समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये एक अशा प्रकारची वैचारिक भूमिका समृद्ध करण्याची नांगरण्याची अशा प्रकारची वृत्ती नेमाडे सरांमध्ये असते. म्हणून इंग्रजी भाषेच्या संबंधामध्ये इंग्रजी शाळांच्या संबंधामध्ये मला असं वाटतं की नेमाड्यांच्या मतांचं सुलभीकरण करून कुठल्या तरी दोन टोकाच्या भूमिका मांडत बसण्याऐवजी नेमाडे जो ध्येयवाद सांगतायत नेमाड्यांच्या विचारांचा जो गाभा आहे तो इंग्रजी विरोधी नसून इंग्रजीची गुलामी नको पण मराठीबद्दलचा न्यूनगंडही नको अशा प्रकारची ती भूमिका आहे आणि ती मला फार महत्त्वाची वाटते. मी असं मानतो की नेमाडे मराठीवर निस्सीम प्रेम करणारे बहिणाबाईचे वारस आहेत तुकारामाचे वारस आहेत साने गुरुजी आणि महात्मा फुल्यांचे वारस आहेत आणि म्हणून नेमाड्यांच्या या भूमिकेचं मी स्वतः वेगवेगळ्या प्रकारच्या औद्योगिक विश्वामध्ये काम करणारा आणि आता विद्यापीठामध्ये काम करणारा आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये लुडबुड करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी त्याचं स्वागत करतो. मला असं वाटतं की मराठी समाजाने याच्यामधलं सत्व लक्षात घ्यावं आणि या भूमिकेच्या पाठीशी उभं राहावं.
बरोबर आहे. या कार्यक्रमाचा शेवट करताना मी अर्थात जातोय मधुमंगेश कर्णिक यांच्याकडे. मधुमंगेश कर्णिक, या संपूर्ण आज साहित्य शारदेच्या दरबारातल्या मानकऱ्याबद्दल जर उद्या एखादा मथळा आपल्याला द्यायचा असेल, एखादी हेडलाईन जर असेल, तर त्या हेडलाईनचं वाक्य मधुमंगेश कर्णिक उद्याचं काय असावा असं आपल्याला वाटतं की साहित्य शारदेच्या एका मोठ्या मानकऱ्याला मिळालेला सन्मान का त्यांचं व्यक्तिमत्वाचं वर्णन करणारं असं एखादा हेडलाईन आठ कॉलमी मथळा ज्याला आपण म्हणतो तो आपण काय द्याल? नेवाड्यांच्या बाबतीत असा मथळा देणं फार कठीण गोष्ट आहे, कारण नेमाड्यांचं व्यक्तिमत्व इतकं बहुआयामी आहे की ते कुठल्या तऱ्हेने त्यांचं वर्णन करावं. परंतु महाराष्ट्र देशामधल्या महाराष्ट्र देशाची भाषा, साहित्य आणि इतिहास, संस्कृती सांभाळणाऱ्या, जपणाऱ्या आणि त्याबद्दलची अत्यंत यथार्थ अशी अस्मिता बाळगणाऱ्या विचारवंत लेखकाला, प्रतिभावंत तो आहेच पण विचारवंत लेखकाचा हा सन्मान आहे. आता हे वृत्तपत्रकाराने आठ वळी बसवावं मला असं वाटतं की हा विचारवंताचा, प्रतिभावंताचा आणि जीवनाकडे, साहित्याकडे गंभीरपणे पाहणाऱ्या एका श्रेष्ठ कादंबरीकाराचा सत्कार आहे. त्यामध्ये संबंध महाराष्ट्राचा आणि आमच्या साहित्य विश्वाचा सत्कार आहे असं वाटतं. आता हे कसं आठ वळीमध्ये बसवायचं किंवा आठ शब्दात बसवायचं हे पत्रकारांचं काम आहे. मी कादंबरी लिहिणार माणूस आहे, मला खूप लिहा असं वाटतं. बरोबर आहे. खरोखरच असा एक बहुपेडी बहुआयामी व्यक्तिमत्वाला एका तासाच्या कार्यक्रमामध्ये मला ओंजळीभर धरता येईल असं मला वाटत नाही. जे जे ओंजळीत पाण्याचं एक फार मोठं डोह होता, मी फक्त या तीन मान्यवरांच्या साक्षीनं त्यात हात घातला आणि हातात जेवढं आलं तेवढं तुमच्या समोर ठेवलं. परंतु हातात घेतलं तेव्हा असं लक्षात आलं की हे फक्त अर्घ्याचं पाणी आहे. अजूनही माझ्यासमोर त्यांच्या साहित्याचा, मग तो टीकाकार असेल, एक प्रचंड मोठा विचारवंत असेल, कादंबरीकार असेल आणि कवी असेल, असा मात्र आमच्या हातात आला की नाही हाच खरा सवाल आहे. या कार्यक्रमाचा शेवट करताना आणि या सर्व मान्यवरांना धन्यवाद देताना त्यांच्याच एका कवितेच्या ओळींनी मला शेवट करावा असं वाटतो. काय अफलातून काव्य या कवीनं आपल्याकडे लिहिलेलं आहे. या विश्वभानाच्या घोंगावत्या समुद्रफेसात, या विश्वभानाच्या घोंगावत्या समुद्रफेसात निरर्थक न ठरो. आपल्या आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा न ढळो. हे पहाटी पांघरलेले दाट झाडातून डोकावणारे, हे पहाटी पांघरलेले दाट झाडातून डोकावणारे रोशन सूर्य, या खिन्न विनाश तत्वाच्या झपाट्यात दरवळो. अकाली महामेघानं उठवलेली जमिनीतली उग्र गंदी धूळ. अकाली महामेघानं उठवलेली जमिनीतली उग्र गंदी धूळ. साचो घर भरून जगण्याची समृद्ध अडगळ. साचो घर भरून जगण्याची समृद्ध अडगळ. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.